नागपुर जिले की रामटेक तहसील अंतर्गत आने वाले रामटेक थाना अंतर्गत साटक गांव में पिता पुत्र के द्वारा मिलकर एक 45 वर्षीय फोटोग्राफर को पीट पीट कर अधमरा कर दिया, जिसमें उपचार के दौरान घायल की मौत हो गई, जिसमें रामटेक पुलिस ने आरोपी पिता पुत्र को गिरफ्तार कर लिया है। पुलिस सूत्रों से प्राप्त जानकारी के अनुसार साटक गांव निवासी मृतक अर्जुन वैद्य का पड़ोस में रहने वाले चिरकुट चंदेले एवं संजय चंदेले से किसी बात को लेकर 6 अगस्त को रात 8 बजे के लगभग विवाद हो गया, जिसमें दोनों आरोपियों ने मिलकर मृतक को बेदम पिटाई करने के साथ ही बीच बचाव करने गई मृतक की पत्नी अश्विनी वैद्य एवं 7 वर्षीय लड़के की भी आरोपियों के द्वारा पिटाई कर दी, जिसमें गंभीर रूप से घायल मृतक अर्जुन वैद्य को साटक प्राथमिक स्वास्थ्य केंद्र लेकर गए, जहां डॉक्टरों ने रामटेक उपजिला रुग्णालय भेज दिया। घायल अर्जुन वैद्य को नागपुर मेडिकल कॉलेज अस्पताल में भर्ती कराया, जहां 10 अगस्त को उसकी मौत हो गई। रामटेक पुलिस ने संजय चंदेले एवं चिरकुट चंदेले को गिरफ्तार कर लिया है तथा हत्या सहित विविध धाराओं के तहत मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। तथे त्यांनी दोघं ते आले ते आपले इथून म्हणजे इथून आणले तर म्हणजे म्हणजे धक्का धक्का आणला इथून इथून त्यांना म्हणजे म्हणजे स्टूल मारला त्यांना इथं आणि स्पॉटर पडला तो म्हणजे अर्जुनजी वैद्य पडले इथं पण तो उठलाच नाही मग पडला तेव्हा तसं आम्ही उचललं मग आम्ही PSCला नेलं इथं साटकला साटकून मग रामटेकला गेले रामटेकून मग पुन्हा त्यांना नागपूरला हलवलं। 6 तारखेला गावामध्ये जी घटना घडली रात्री 8 सुमारास त्या घटनेमध्ये त्यांच्या घराजवळचे चिरकुट चंदेले आणि त्यांचा मुलगा संजय चंदेले ह्या लोकां यांचा जो मरण पावलेला आहे अर्जुन वैद्य त्यांच्यासोबत काही बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीतून त्यांचं रूपांतर एका मारापिटीत झालं आणि त्या मारापिटीनंतर त्यांना काही जास्तीच मारलं आणि ते बेशुद्ध अवस्थेत पडले। सर्व गावातील मोहल्ल्यातील लोकांनी हे सर्व बघितलेलं आहे। त्यानंतर त्यांना आम्ही उपचारासाठी PSCमध्ये नेलं, PSCमध्ये घेतलं नाही, त्यांना मग रामटेकच्या RHमध्ये नेलं, RHतून मग आम्ही त्याला डायरेक्ट मेडिकलला नेलं। मेडिकलमध्ये 2-3 दिवस त्याच्या उपचार चालला, उपचारादरम्यान ते कोमात गेलं असं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं। आम्ही वेळोवेळी त्यांची चौकशी करत राहिलो, डॉक्टरांची विचारपूस करत राहिलो 3-4 दिवसापासून, तर काल त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। ह्या घटनेचा मी खूप निषेध करतो आणि ज्यांनी कुणी हे आता नाव तर सरळ सामोरंच आहे, ज्यांनी मारलं सर्व गावांनी पाहिलं, त्या व्यक्तींना कठोर सजा व्हायला पाहिजे। ते म्हणजे आम्ही जेवण करायला बसलो होतो वरती, मी वरती राहते तर मला असा धडधड आवाज आला इथं पडल्याचं नाही का, आणि तिची आई वगैरे इथून धावत आली, मुलाची आई जे आता मारहाण केले नाही का त्यांना, ते धावत होत आली तिथून आम्हाला आवाज आला वरती, तर मी म्हटलं आवाज कशाशी येऊन आला, म्हटलं आम्ही जेवता जेवताच म्हणजे असं पाहायला बसलो, तर मग मला खूप आवाज आला इथं रडण्याचा वगैरे, धावा रे असं म्हणून नाही का, तर मग मी खाली उतरली माझ्या घरून आणि इथे येऊन पाहिलं तर ते इथं पडून होते, ज्यांना मारहाण केली ते पडून होते इथे। तर मग मी म्हटलं कोणं मारलं म्हटलं त्यांच्या पत्नीला, तर ते म्हणे ह्या भाड्यानं मारलं असं ती शिवा देत होती। तर मी 1-2 शब्दच बोलली, म्हटलं हे लहान मुलं आहे, म्हटलं तुम्ही कशाने मारलं म्हटलं, त्यांनीच मला शिवा वगैरे दिल्या, म्हणजे तर तू कशाने बोलते बा मदा सुनबाई अशी नको म्हणजे म्हणत होती मला, सुनबाई तू कशाला बोलते, तर 1-2 गोष्टी अशी मी त्यांना म्हटलं आणि मग मी माझ्या घरी परत। महाराष्ट्र TV 24 न्यूज के लिए अजय मेहरकुले, इनकी रिपोर्ट रामटेक।